नमस्कार. बंगालच्या उपसागरात विशाखापट्टणम जवळ चक्रीवादळ गोगवत आहे, त्यामुळे राज्यात काल पडला पाऊस. मित्रांनो, आज पण पाऊसच आहे. चक्रीवादळ जमिनीवर आले नाही, त्याचा प्रवास असा असणार आहे. नमस्कार मित्रांनो, स्वागत आपल्या यूट्यूब चॅनल शेतकरी कृषी दर्शनमध्ये. शेतीविषयक नवीन नवीन अपडेट्ससाठी आणि हवामान अंदाजासाठी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन नक्की दाबा, जास्तीत जास्त शेअर करा. मित्रांनो, काल काही भागात पाऊस राहिला आणि आजपासून म्हणजे 2 ते 10 तारखेपासून कोरडे हवामान. मित्रांनो, बंगालच्या उपसागरात विशाखापट्टणम जवळ चक्रीवादळ घोंगवत आहे, त्यामुळे राज्यात काल पाऊस पडला आणि आज पण पाऊसच आहे. हे चक्रीवादळ अजून परत जमिनीवर आले नाही, त्याचा प्रवास या भागातून होणार आहे. ओडिशा, छत्तीसगड, नागपूर, अमरावती, ब्राह्मणपूर, नंदुरबार असा प्रवास असेल. पण समुद्रातून बाहेर निघाला 3 दिवस, तेथून पुढचा प्रवास 4 दिवस तारखेच्या पुढे MP बॉर्डरने जाऊ शकते. तर मित्रांनो, या समुद्रातून बाहेर निघाला 3 दिवस, तेथून व पुढचा प्रवास 4 दिवस ते 10 तारखेच्या पुढे जाऊ शकते. MP बॉर्डरने जाऊ शकते. पण थंडी 2 ते 10 थंडी वाढ आहे. तर मित्रांनो, आजपासूनच थंडीमध्ये तुम्हाला जाणवत असेल की 2 ते 10 अशीच थंडी वाढणार झाली तर त्याला दाब देते, त्यास तीव्र होऊ देत नाही. असो वातावरणात बदल झाला तर मेसेज दिला जाईल. व विदर्भात, मराठवाड्यात आजच्या दिवस तुरळक ठिकाणी भागात पाऊस पडेल व उद्या कमी होईल. उद्या आज. तर बघा मित्रांनो, तारीख 2 ते 10 दरम्यान हवामान कोरडे राहील. सोयाबीन कापणी करून चुडी लावून झाकून ठेवून स्वतः नियोजन करून सतर्क रहा. पाऊस उघड दिली तरी स्थानिक वातावरण तयार होऊन 24 मिनिटाचा पाऊस पडतो माहीत असावे. तर मित्रांनो, 24 मिनिटाचा पाऊस पडतोय हे तुम्हाला माहीत आहे का? तारीख 2 ते 6 नाशिक, मुंबई, उत्तर महाराष्ट्रात तुरळक भागात पाऊस आहे. पण 8 पासून त्याचा परतीचा प्रवास मागं फिरणार आहे. तर मित्रांनो, 8 तारखेला हा पाऊस नाशिक आणि मुंबईमधून निघून जाणार आहे. आणि वातावरणात बदल झाला तर तुम्हाला तेही सांगण्यात जाईल, त्याचाही तुम्हाला मेसेज दिला जाईल. तर मित्रांनो, दिलेल्या तारखेत 1 दिवस पुढे मागे वाऱ्याच्या बदल्यानुसार पाऊस होतो हे माहिती असावे. तर मित्रांनो, 1 दिवस पुढे मागे तारीख होऊ शकते हे तुम्ही हवामान अंदाजानुसार कळून घ्यावे. तर मित्रांनो, शेवटी अंदाज आहे की वारे बदल झाला की दिशा आणि ठिकाण आणि वेळ बदलतो. तर मित्रांनो, शेवटचा अंदाज असा आहे की वारे बदल झाले की दिशानी बदलतो आणि ठिकाणी बदलतो आणि वेळही बदलतो. तर मित्रांनो, हे हवामान होते पंजाब डक हवामान अभ्यासक किसान संस्था महाराष्ट्र राज्य गुगळी धामणगाव जिल्हा पलभणी मराठवाडा. तर मित्रांनो, अशाच प्रकारे नवीन नवीन व्हिडिओ बघण्यासाठी आपले यूट्यूब चॅनल शेतकरी कृषी दर्शन चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन नक्की दाबा आणि आपल्या मित्रपरिवाराला शेअर करा. जय हिंद, जय महाराष्ट्र.